नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट. दोन जमाव एकमेकांसमोर आल्यामुळे नाशिकमधल्या मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरामध्ये दगडफेक, काही वाहनांची तोडफोड. जुना नाशिक परिसरामध्ये काल झालेल्या दगडफेकीच्या नंतर आज तणावपूर्ण शांतता. नाशिक पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन. दगडफेकीच्या नंतर तणावाचं वातावरण. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावली तातडीची बैठक. नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती बैठकीमध्ये होणार चर्चा. अंजली दमानिया यांचं अजित पवार यांना थेट आव्हान. मी माझा पासपोर्ट आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स घेऊन येते, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा तपशील घेऊन या. सूरज चव्हाण यांच्या नावे ट्विट करत दिलं आव्हान. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आज ठरवलं जाणार. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज महत्वाची बैठक. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्षाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी राहणार उपस्थित. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती. नसीम खान यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती, तर माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती. आज शरद पवार एक दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर. वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार होणार सहभागी. या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी येणार एकाच मंचावर. आज पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ. एका क्लिकवरती 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार 3,000 रुपये. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये भव्य सोहळा. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामधल्या वाहतुकीत बदल. अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. लाडकी बहीण योजनेमधून मिळणारे पैसे तुमच्याच खिशातले, सरकार पैसे देऊन मेहरबानी करत नसल्याचं भास्कर जाधव यांचं वक्तव्य. August 14 झालेल्या सुनावणीच्या वेळी सुद्धा पूजा खेडकर गैरहजर, त्यामुळे खेडकर यांना नोटीस. सुनावणीसाठी हजर न राहिल्यास तुम्हाला तुमची बाजू मांडायची नाही असं समजलं जाईल, नोटीशीमध्ये उल्लेख. वादग्रस्त वक्तव्यावरती रामगिरी महाराज ठाम. हिंदू जनजागृतीच्या उद्देशानं वक्तव्य केलं, त्यामुळे परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार असल्याची रामगिरी महाराज यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांची भेट घेतली. वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतरही नाशिकच्या वैजापूरमध्ये सप्ताहाला भेट देऊन केलं रामगिरी महाराजांचं कौतुक. देशहित न बघता जाणीवपूर्वक आपलं नाव मोठं होण्यासाठी अशा पद्धतीचं भाष्य करणाऱ्यांवरती कारवाई करा. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. पोलीस रामगिरी महाराजांच्या वक्तव्याची शहानिशा करतील, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. तर व्हिडिओ मोडतोड करून दाखवण्यात आलाय का तेही पाहावं लागेल, महाजन यांचं वक्तव्य. 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. काळ्या फिती लावून निदर्शनं करत मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. रामगिरी महाराजांच्या विरोधात अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यामधील कोंढवा पोलीस ठाण्याच्या समोर मुस्लिम समाजाकडून मोर्चा. मोर्चातील लोकांकडून रामगिरी महाराजांवरती कारवाई करण्याची मागणी. हिंदू समाजाच्या मोर्चाला परवानगी हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा जलील यांचा आरोप. तर दंगली होणार नाहीत तोपर्यंत सत्तेत येणार नाही हे सरकारला माहिती असल्याचा जलील यांचा हल्ला बोल. कोलकात्यामधल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरून आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप. आज सकाळी 6 पर्यंत देशामधल्या सर्व ओपीडीच्या सेवा बंद राहणार. सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयांच्या ओपीडी सुद्धा बंद. कोलकात्यामध्ये ट्रेनी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी सीबीआयनं कार हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना घेतलं ताब्यात. 12 ऑगस्टला घोष यांनी दिला होता राजीनामा.
निवासी डॉक्टरांच्या संपामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची ससूनवर वेळ, रुग्णालयामधल्या सेवेला मोठा फटका, डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टरांनी पुकारलाय संप. कोलकाता बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीनं नागपूरमध्ये कॅन्डल मार्च. महाल परिसरामधल्या बडकत चौकामध्ये आयोजित केलेल्या मार्चमध्ये अमृता फडणवीसही सहभागी. कोलकात्यामध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये लातूरमध्ये निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, कॅन्डल मार्च काढून केला निषेध व्यक्त. कोलकात्यामधल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये भाजपचा कॅन्डल मार्च, चित्रा वाघ यांच्या नेतृत्वामध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन. कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची निदर्शनं. डॉक्टरांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आज कोल्हापुरात निषेध रॅली. अमोल कोल्हेंना गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं. मराठा आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी. यावेळी आंदोलकांच्या एक मराठा लाख मराठीच्या घोषणा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मुंबई भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. आठवडाभरामध्ये जिल्हाध्यक्षांसह काही प्रमुख पदाधिकारी बदलणार असल्याची सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बघण्यासाठी जनसामान्यांची इच्छा. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर चिन्ह जाहीर. लोकसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळं चिन्ह मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला बसला होता मोठा फटका. खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आता मारणार. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि दिव्यांगांना सोपत घेऊन रन रेट वाढवणार. बच्चू कडू यांची निवडणूक आयोगाने बहाल केलेल्या बॅट चिन्हावरती प्रतिक्रिया. पिंपरीमध्ये महिला रिक्षा चालकांनी केलेला हट्ट अजित पवारांकडून पूर्ण. महिला रिक्षा चालकांनी केलेल्या आग्रहास्तव अजित पवारांनी केला पिंक रिक्षामधून प्रवास. मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद. रखडलेल्या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण होईल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आयआयएम मुंबईच्या संचालकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन. पात्रता नसलेले शिक्षक भरती केल्याचा तसंच रँकिंग वाढवण्यासाठी एनआयआरएफला खोटी माहिती दिल्याचा संचालक मनोज कुमार यांच्यावरती आरोप. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाण्याप्रमाणे योजना राबवा मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईच्या न्हावाशेवा बंदरामधून समुद्रमार्गे होणारी कांद्याची निर्यात 60% घटली. निर्यातीवरती लादलेलं 40% किमान निर्यात मूल्य लादल्याचाही परिणाम. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारचा दिलासा. सलग 5 वर्षांसाठी मंडप परवाना मिळण्यासाठीच्या अटी आणि शर्ती सरकारकडून मागे. मंडळांना अटी शर्तींविना 5 वर्ष एकदाच आता परवानगी मिळणार. वाढवण बंदराचा मार्ग मोकळा. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींच्या निधीला मंजुरी. ठाणे इंटिग्रेल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प या कॉरिडॉरला सध्या मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. 22 स्थानकांचा समावेश असणाऱ्या प्रकल्पाची किंमत 12,200 कोटी रुपये असणार. पुणे मेट्रो फेज 1 या प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा जवळपास 5.5 किलोमीटर लांबीच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2,954 कोटींचा हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित केला जाणार. स्वारगेट ते कात्रज मेट्रोला केंद्राची मंजुरी म्हणजे पाठपुराव्याला आलेलं यश. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. ब्लॉकच्या काळामध्ये अनेक रेल्वे गाड्या रद्द राहणार.
मध्य रेल्वे मार्गावरती ठाणे ते दिवाच्या दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती उद्या मेगा ब्लॉक, सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 ब्लॉक असणार. सीएसएमटी चुनाभट्टीच्या दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 11:10 ते 4:10 मेगा ब्लॉक. ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल पूर्णत बंद असतील. सीएसएमटी चुनाभट्टीच्या दरम्यान हार्बरवरती उद्या ब्लॉक. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला. आतापर्यंत मुंबईमधल्या रस्त्यांवरील 16,000 खड्डे बुजवले, पालिका प्रशासनाचा दावा. विकास कामांमुळे मुंबईमधल्या झोपडपट्टीवासियांची होणारी उपेक्षा आणि दुर्दशेबद्दल उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं हे गरजेचं, मात्र एसआरए आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे न्यायालयाने सुनावलं. मुंबईमधल्या 5 ठिकाणी अग्निशमन केंद्र स्थापन केली जाणार, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची घोषणा. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी या ठिकाणी होणार स्थापना. बँक ऑफ महाराष्ट्रावरती आरबीआयची कारवाई, बँकेच्या सूचनांचं पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राला ठोठावला 1,27,00,000 रुपयांचा दंड. 2015 बॅचचे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची अतुल कुलकर्णींची पदभार स्वीकारल्याच्या नंतर प्रतिक्रिया. देशभरामधल्या 22 यूपीएससी अधिकारी बोगस, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा. एक्सवरील पोस्टमध्ये 22 अधिकाऱ्यांची नावं सुद्धा केली जाहीर. यूपीएससी आयोगाला पत्र लिहून या सर्व अधिकाऱ्यांच्या चौकशीची केली मागणी. भिवंडीच्या निजामपूर पोलिसांनी बेवारस आणि गुन्ह्यामधल्या पडून असलेल्या 107 वाहनांच्या मूळ मालकांचा घेतला शोध. ओळख पटवून वाहनं घेऊन जाण्याचं पोलिसांकडून आवाहन. मुंबई विमानतळावर शॅम्पूच्या बॉटलमधून अंमली पदार्थांची तस्करी. डीआरआयनं महिलेला केली अटक. ही महिला नैरोबीवरून मुंबईमध्ये आली होती. शॅम्पूतील अंमली पदार्थांची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये. पुण्यामध्ये ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक. ड्रग्स सेवन करणाऱ्यांवरती पोलिसांची कारवाई. 119 जण पोलिसांच्या रडारवर. लोणावळ्यामध्ये सर्रास ड्रग्सची विक्री होते हे खपवून घेतलं जाणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जनसन्मान यात्रेमध्ये पोलिसांना इशारा. लोणावळा सीईओंना सुद्धा दिली तंबी. डोंबिवलीच्या गोळवली गावामध्ये पार्किंगच्या वादामधून टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारामध्ये हाणामारी. हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू. गडचिरोली पोलिसांच्या सहकार्याने आत्मसमर्पित महिला माओवादी अडकली लग्नबंधनामध्ये. पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शहरामधल्या प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरामध्ये पार पडला विवाहाचा सोहळा. वाशिमच्या रविवार बाजारामधल्या महात्मा फुले संकुलामध्ये पहिल्या मजल्यावरती गेलेला वळू कठडं नसलेल्या गॅलरीमधून खाली पडला. सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केल्याची दिली माहिती. मोदींची एक्सवर पोस्ट. राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या संदर्भात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका. राहुल गांधींकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याचा दावा. याचिकेवरती पुढील आठवड्यामध्ये सुनावणीची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यामध्ये निवडणुका, तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान, 4 ऑक्टोबरला निकाल. निवडणूक आयोगाची घोषणा. 2027 भारत जगामधली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल. IMF याच्या गीता गोपीनाथ यांचं भाकीत. हाय सिक्युरिटी असताना सुद्धा संसदेमध्ये तरुणाची घुसखोरी. गेटवरून उडी मारत तरुण संसदेमध्ये शिरला असता सीआयएसएफच्या जवानाने तरुणाला घेतलं ताब्यात. इंडिगो एअरलाइन्स एका वर्षामध्ये 1,000 महिला पायलटचं टार्गेट पूर्ण करणार. महिला पायलट आणि पुरुष पायलट यांची संख्या समान करण्यासाठी इंडिगोचा निर्णय. सध्या इंडिगोमध्ये 800 महिला पायलट.
आनंद महिंद्रा यांनी भारतीय बाजारामध्ये लॉन्च केली नवी बाईक बीएसए गोल्ड स्टार 650 या कंपनीची ही नवीन मॉडर्न रेट्रो मोटरसायकल असून ही संपूर्णपणे भारतामध्ये तयार करण्यात आलेली आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. मराठी चित्रपट वाळवीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दक्षिणेमधला अभिनेता ऋषभ शेट्टीला जाहीर. कांतारा चित्रपटामधल्या भूमिकेसाठी पुरस्कार जाहीर. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार दोघींना जाहीर. नित्या मेननला तिरुचित्रम्बलम आणि मानसी पारेखला कच्छ एक्सप्रेस या चित्रपटासाठी पुरस्कार. दिग्दर्शक अशोक राणे यांच्या आणखी एक मोहेंजोदारो या चित्रपटाला सर्वोत्तम ऐतिहासिक चित्रपटाचा पुरस्कार जाहीर. सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट श्रेणीमध्ये निर्माता दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित. 70व्या राष्ट्रीय फिल्म चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मल्याळम चित्रपट आट्टमची निवड तर आनंद एकारशी यांना सर्वोत्कृष्ट आट्टमसाठीच पटकथा लेखकाचा पुरस्कार. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये साहिल वैद्य यांच्या आदि गुंजनला 2 पुरस्कार. सर्वोत्तम माहितीपटासाठी सर्वोत्तम निवेदनासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार. प्रख्यात अभिनेते मनोज वाजपेयी यांना गुलमोहर चित्रपटामधल्या भूमिकेसाठी स्पेशल मेन्शन पुरस्कार जाहीर. ब्रह्मास्त्र चित्रपटामधल्या संगीतासाठी प्रीतमला सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार जाहीर. प्रख्यात गायक अरिजित सिंहला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार तर ब्रह्मास्त्र चित्रपटामधल्या गाण्यासाठी हा पुरस्कार प्रदान. उंचाई चित्रपटासाठी दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर. भारतीय कुस्ती महासंघावरती पुन्हा एकदा हंगामी समिती. कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि सत्यव्रतच्या याचिकेवरती न्यायालयाचा निर्णय. दरम्यान जुनीच कमिटी कायम राहणार का याकडे सुद्धा लक्ष. कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिसमधून आज मायदेशी परतणार. हरियाणामध्ये 125 किलोमीटर पर्यंत ठिकठिकाणी होणार जंगी स्वागत. आणि माझी स्वप्न धुळीस मिळाली. ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्याच्या नंतर विनेश फोगाटचं भावनिक पत्र एक्स माध्यमावरती पोस्ट. पत्रामध्ये विनेशच्या जीवनामधल्या आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.